मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तिसरं महायुद्ध हे पाण्यावरून होणार असं आपण लहानपणापासून ऐकतो आहोत. कदाचित भविष्यात ते होईल सुद्धा, पण वर्तमानामध्ये तिसऱ्या महायुद्धाची शक्यता निर्माण झाली आहे, ती युक्रेनमुळे. रशियानं युक्रेनच्या बॉर्डरवर जवळपास 2.25 लाखांचं सैन्य तैनात केलंय, तर अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी शस्त्रास्त्रांसह जमेल ती सगळी मदत युक्रेनमध्ये पोहोचवलेली आहे. असं नेमकं काय झालंय की ज्याच्यामुळे जगातल्या या दोन महासत्ता अमेरिका आणि रशिया अजिबात मागे हटायला तयार नाहीयेत, हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण या सिरीजमधनं करणार आहोत. सध्या नेमकं काय इश्यू आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा एपिसोड इनफ आहे. पण जगामध्ये सध्या सगळ्यात ज्वलंत असणाऱ्या या प्रश्नाचा पूर्ण इतिहास तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर ही संपूर्ण सिरीज तुम्ही नक्की पहा. ही सिरीज स्पॉन्सर केली आहे महाराष्ट्रातील नंबर 1 पोलीस भरती अकादमी बावडेकर्स हर्ष अकॅडमी इस्लामपूर यांनी. हा संघर्ष तयार होण्याचं पहिलं महत्वाचं कारण आहे युक्रेनचं भौगोलिक स्थान. युक्रेनच्या एका बाजूला रशिया आहे तर दुसऱ्या बाजूला युरोप आहे. 1991 पूर्वी युक्रेन हा सोव्हिएत युनियनचा भाग होता, मात्र सोव्हिएत युनियन फुटली आणि 15 स्वतंत्र देश तयार झाले. युक्रेन हा त्यापैकीच एक देश. 24 ऑगस्ट 1991 या दिवशी युक्रेन एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून जाहीर करण्यात आलं. तेव्हापासून रशियाला असं वाटतं की युक्रेनवर जर युरोपियन युनियनचा प्रभाव वाढला तर आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो, आणि युरोपला असं वाटतं की युक्रेनमध्ये जर रशियाने अतिक्रमण केलं तर आपल्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. आता युक्रेन, रशिया आणि युरोपीय महासंघ या तिघांव्यतिरिक्त चौथा फॅक्टर यामध्ये येतो, तो आहे नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे 1949 साली या संघटनेची स्थापना झाली. जगभरातले 30 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि या 30 पैकी 27 देश हे युरोपातले आहेत. यामध्ये विशेषतः अमेरिका, UK आणि जर्मनी यांचा जास्त प्रभाव या संघटनेमध्ये. तर आपल्यालाही या संघटनेचा सदस्य करून घ्या अशी मागणी युक्रेननं केलेली आहे, आणि रशियाचा या मागणीला विरोध आहे. हा विरोध का आहे तर त्यासाठी कारण आहे नाटोच्या करारातलं 5वं कलम. हे कलम काय म्हणतं की नाटोचे सदस्य असलेल्या कुठल्याही देशावर जर हल्ला झाला तर तो नाटोच्या सर्वच्या सर्व 30 देशांवर झालेला हल्ला आहे असं समजलं जाईल, आणि तो हल्ला परतवून लावण्यासाठी सगळे देश एकत्र येऊन त्याचा मुकाबला करतील. रशियाचं असं म्हणणं आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर नाटोची स्थापना झालेली होती. सुरुवातीला फक्त 12 देश या संघटनेमध्ये होते आणि नंतर आता ही संख्या 30 पर्यंत आलेली आहे. त्यामुळे नाटोनं आता आपला विस्तार थांबवायला हवा, कारण हा जर विस्तार असाच होत राहिला तर रशियाला आणि पूर्वेतल्या देशांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रशियानं नाटोकडं आणि अमेरिकेकडं 2 मागण्या केल्या. त्यातली पहिली मागणी आहे की युक्रेनचा नाटोमध्ये समावेश होणार नाही हे अमेरिकेनं आणि नाटोनं स्पष्ट करावं, जाहीर करावं आणि तसं लेखी आश्वासन द्यावं, आणि नाटोनं आपला पूर्वेकडचा विस्तार थांबवावा. आणि दुसरी मागणी अशी केलेली आहे की नाटोमध्ये 1997 सालानंतर जे देश सहभागी झालेले आहेत त्या देशांमध्ये नाटोनं जे सैन्य तैनात केलेलं आहे ते सैन्य मागे घ्यावं. या दोन्ही मागण्या अमेरिका आणि नाटोनं साहजिकच फेटाळून लावल्यात. नाटोमध्ये कुठल्या देशाला सहभागी करून घ्यायचं आणि कुठल्या देशाला सहभागी करून घ्यायचं नाही याबाबत रशिया आमच्यावर दबाव टाकू शकत नाही अशी भूमिका नाटोनं घेतलीये. सध्या रशियाचे 1,90,000 सैनिक युक्रेनच्या बॉर्डरवर तैनात आहेत आणि कुठल्याही क्षणी रशिया युक्रेनमध्ये घुसू शकतं अशी शक्यता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केलेली आहे. आणि जर तसं झालं तर कडक कारवाईसाठी आणि कडक सँक्शनसाठी तयार रहा असा इशारा सुद्धा अमेरिकेने दिला आहे. तर रशियाने असं म्हटलेलं आहे की युक्रेनवर हल्ला करण्याचा किंवा घुसखोरी करण्याचा आमचा कुठलाही इरादा नाही. पण असं रशियानं जरी म्हटलेलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र रशियानं मोठ्या संख्येनं सैन्य तैनात करायला सुरुवात केलेली आहेच, मात्र त्याचबरोबर मिलिटरी इक्विपमेंट्स, त्याचबरोबर मेडिकल युनिट्ससुद्धा बॉर्डरवर तैनात करण्यात आलेले आहेत, आणि गेल्या काही दिवसामध्ये रक्ताच्या बाटल्यासुद्धा युक्रेन बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात पोहोचत असल्याच्या बातम्या येत आहेत. या सगळ्यात खरी गोची झाली आहे ती युक्रेनची. टेन्शन वाढायला लागलेलं आहे आणि त्यामुळे नाटोचं सदस्यत्व इतक्यात तरी युक्रेनला मिळेल अशी कुठलीही शक्यता नाही आहे.
मात्र त्याचवेळी रशिया आक्रमक झालेला आहे आणि रशियानं आपलं सैन्य बॉर्डरवर आणून तैनात केलेलं आहे. त्यामुळे उद्या हल्ला जरी झाला किंवा रशियानं युक्रेनमध्ये घुसखोरी केली तरीसुद्धा नाटोच्या फौजा ऑफिशियली युक्रेनच्या मदतीला येऊ शकणार नाहीये. त्यामुळे सध्या बॉल हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या कोर्टात आहे. युक्रेनमध्ये जे भारतीय नागरिक आहेत, भारतीय विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी भारताकडून स्पेशल कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर एक 24/7 हेल्पलाईन सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. मात्र ऑफिशियली याला इव्हॅक्युएशन आपण म्हटलेलं नाही आहे. आम्ही इव्हॅक्युएशन करत नाही आहोत, आम्ही फक्त भारतीय नागरिकांची काळजी घेतो आहोत, अशी जाहीर भूमिका भारताच्या परराष्ट्र खात्याने घेतली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, रशियाची भूमिका योग्य आहे की अमेरिकेची? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि या सिरीजचे पुढचे एपिसोड मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. ही सिरीज स्पॉन्सर केली आहे बावडेकर्स हर्ष अकॅडमी यांनी. महाराष्ट्रातली नंबर 1 पोलीस भरती अकॅडमी आहे आणि सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये सध्या ही अकॅडमी कार्यरत आहे. या अकॅडमीबाबतचे अधिक तपशील मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते वाचू शकता. पुन्हा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. गुड बाय.